आता बातमी आहे मुंबईकरांसाठी विशेष कारण कधीही न झोपणारं शहर अशी मुंबईची ओळख आहे. पण आता यापुढे मुंबईत कामगारांसोबत हॉटेल्स मॉल्स आणि थिएटर्स देखील रात्रभर जागणार आहेत. आदित्य ठाकरेंची नाईट लाईफची संकल्पना येत्या काही दिवसात म्हणजे 26 जानेवारीपासून प्रत्यक्ष अंमलात येणार आहे. मुंबईत आता रात्र जीवन सुरू होणार आहे आणि त्यासंदर्भातला महत्वाचा निर्णय झालाय. आता मुंबईत रात्रभर होणार जश्न. नाईट लाईफला हिरवा कंदील. मुंबईत रात्रभर सुरू राहणार हॉटेल्स आणि मॉल्स. मंडळी, आता मुंबईत रात्रभर हॉटेल, मॉल्स आणि थिएटर्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना रात्री शॉपिंग सोबत खवय्येगिरी तसंच मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर मुंबईच्या अनिवासी भागात नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. सगळ्या गेटेड कम्युनिटीमध्ये म्हणजे जिथे जिथे मॉल्स आणि मिल कंपाऊंड आहेत तिथे, आज जिथे रहिवासी नाही आहेत तिथे सगळ्या इटरीजना, थिएटर्सना, दुकानांना आपण 24 तास खुलं राहण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे आपण एन्फोर्स नाही करत आहोत, आपण एनेबल करत आहोत. मुंबईत नरीमन पॉइंट, काळा घोडा, बीकेसी तसंच रहिवासी वस्ती नसलेल्या मिल कंपाऊंडमध्ये रात्रभर हॉटेल, सिनेमा, थिएटर्स आणि मॉल्स सुरू राहतील. खरं तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट मांडला जातोय. फडणवीस सरकारच्या काळात आदित्य ठाकरेंनी ही योजना मांडली, मात्र त्यावेळी काँग्रेसनं त्याला विरोध केला होता. आता काँग्रेस सत्तेत आल्यानं त्यांचा विरोध मावळलाय. तर भाजपकडून विरोध केला जातोय, त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण होणार असलं तरी बँकॉक, सिंगापूर आणि दुबई पाठोपाठ मुंबईकरांनाही नाईट लाईफ एन्जॉय करता येणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.